हलो एव्री वन वेलकम टू मार्ट शेफ सो इवत ना चिकन मोमोस सो ह्यूज शाउट आउट टू वीना मैंगलोर फॉर सपोर्टिंग द पेज थैंक यू सो मच कीप सपोर्टिंग इवग इलाल इंग्रीडियंट्स नमें मोमोस जास्ती इंग्रीडियंट्स तुम्हें सिंपल इंग्रीडियंट्स सो बोनले चिकन बे आमले जिंजर गार्लिक पेस्ट आमले ग्रीन चिल्ली क्यारेट को सोप्पु सण पीस क्याबेज दोड्डी मत सोया सॉस आल पर्पस् फ्लोर अरे मैदा हूँ मत उप इे बे सो प्रोसीजर नोड़वा बनी इवग फस्ट चिकन ग्रैंड सो चिकन ग्रैंड बनी सो इवग मोमोस ना मैदा तक अदन कलव मत स्वल्प एण्णे हाकि बनी मत स्वल्प उप्पु कूड हाकबेकु रुचिगे तक्कष्टु सो बनी स्वल्प नीर हाकबेकु मोदलिगे मत स्वल्प उप्पु इवग मैदा हूड़ियन हाकुव ಸ್ವಲ್ಪನೇ ನೀರು ಹಾಕಬೇಕು ಅದ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಸ್ವಲ್ಪ ನೀರು ಹಾಕಿ ಚಪಾತಿ ತರನೇ ನೀವು ಮಾಡಬೇಕು ಇದನ್ನ ಒಮ್ಮೆಲೆ ನೀರು ಹಾಕಬಾರದು ಅದು ನೀರು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಇವಾಗ ಇದನ್ನು 15 ನಿಮಿಷ ಇಡಬೇಕು ಸೋ ಇಡೋ ಮುಂಚೆ ನಾವು ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಎಣ್ಣೆ ಹಾಕಬೇಕು ಇದರ ಮೇಲೇನೆ ಇವಾಗ ಎಣ್ಣೆ ಹಾಕು ಅದರ ಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪನೇ ಜಾಸ್ತಿ ಬೇಡ ಸೋ ಅದನ್ನ ಇವಾಗ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಮಾಡಬೇಕು ಇವಾಗ ಇದನ್ನ 15 ಮಿನಿಟ್ಸ್ 15 ನಿಮಿಷ ಇಡಬೇಕು ಇವಾಗ ನೋಡಿ ನಾವು ಸ್ಟಫಿಂಗ್ ಗೆ ಯಾವದಲ್ಲ ಬೇಕೋ ಅದೆಲ್ಲ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಾವು ಕಟ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದೀವಿ ಸೋ ಇದು ಅವಾಗ ಮಾಡಿದ ಚಿಕನ್ ಕೀಮಾ ತರ ಮಾಡಿದೀವಿ ಸೋ ಇದನ್ನ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡುವ ಬನ್ನಿ ಇವಾಗ ಚಿಕನ್ ಕೀಮಾ ಅದನ್ನ ಹಾಕುವ ಫೈನ್ ಆಗಿ ಗ್ರೈಂಡ್ ಆಗಬೇಕು ಇದು फस्ट क्यारेट हाको क्यारेट सण सणदागि कटमी इवगा जिंजर गार्लिक पेस्ट हाको इवगा काय मेणसु ओंद स्वल्प क्याबेज आमेले कोत्तंबरि सोप्पु इवगा रुचिगे तक्कष्टु उप्पु इवगा हाफ टी स्पून सोया सॉस हाको बन्नि इवगा वंदु टेबल स्पून पेपर पाउडर इदन इवगा चेन्नागि मिक्स माडु सो नोडि इवगा स्टफिंग रेडी आयितु इदन्नु 15 मिनिट्स इडोण इवगा इदन्न सेपरेट आगि सण सण पीस माडबेकु नोडि इतर सण सण पीस सेपरेट आगि इडु बनी प्लाटी नोड़ी स्टफिंग सेंट्रली ना स्टफिंग नोड़ी इवग नोड़ी स्टफिंग्स आयतु इदनिवग ना बेक माड़बेको सो बेक माड़लिके बेकरे बेकंतिल्ल निम्मनेल्लिरो कुक्करल्ली कूड माड़बहुदु सो ना कूड इवग कुक्करल्ली माड्तीनि बन्नि होगु इवग कुक्करल्ली ना बेक माड़बेकंद्रे ओंद स्वल्प नीर हाकि इदन्न ओंद स्वल्प इट्बिट्टु प्लेटल्ली मोमोस अन्नु इट्बिट्टु बेक माड़बेको सो 8 निमिष इट्रे साकु सो 8 मिनिट्स इदन्न बेक माड़ोण बन्नि ನೋಡಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಇದು ಇದನ್ನ ಇವಾಗ ಸಿಜ್ವಾನ್ ಚಟ್ನಿಯಲ್ಲಿ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವಾಗ ಈ ಚಟ್ನಿ ಮಾಡೋದು ಯಾವ ತರ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾನೇ ಸುಲಭ ಕೆಂಪು ಮೆಣಸು ಮತ್ತೆ ಟೊಮೆಟೊ ಮತ್ತೆ ಉಪ್ಪು ಅಷ್ಟನ್ನ ಹಾಕಿ ಗ್ರೈಂಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಿಜ್ವಾನ್ ಚಿಲ್ಲಿ ಸಾಸ್ ರೆಡಿ ಆಗುತ್ತೆ ಇವಾಗ ಬನ್ನಿ ನೋಡುವ ಯಾವ ತರ ಇದೆ ಅಂತ ನೋಡಿ ಸ್ಟಫಿಂಗ್ ಸೆನ್ನಾಗಿ ಬೆಂದಿದೆ ಇದನ್ನ ಇವಾಗ ಸಿಜ್ವಾನ್ ಚಟ್ನಿಯಲ್ಲಿ
ತಿನ್ನಬೇಕು ಸೋ ತಿಂದು ನೋಡಿ ಯಾವ ತರ ಇದೆ ಅಂತ ನೋಡಿ ಕಾಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಅಂಡ್ ಈ ತರನೇ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಸೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕೂಡ ಮಾಡಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು